हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. आणि आपण जी नवीन सिरीज सुरू केलेली आहे सामान्य विज्ञान, जो आपला खूप महत्वाचा सब्जेक्ट आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. कुठल्याही एक्झाम्समध्ये बघा, आयोगाच्या बऱ्याचशा पेपर्समध्ये आपल्याला असं बघायला मिळेल की सामान्य विज्ञान हा जो विषय आहे खूप महत्वाचा आहे. आणि खूप काही प्रश्न एक पेपरचा एक जवळपास काय म्हणता येतील 25 to 30% प्रश्न ह्या भागावर येतात आणि खूप इम्पॉर्टंट आहे. मी मागही एक व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही जो बघितला नसेल तर तो बघून घ्या. तोही खूप महत्वाचा आहे, ज्यामध्ये आपण आहारातील जी पोषण तत्वे, त्यानंतर व्हिटॅमिन्स, मिनरल्स, कर्बोदके, प्रोटीन्स आणि त्यानंतर फॅट्स वगैरे, मेद वगैरे, हे सगळं त्यामध्ये डिस्कस केलेलं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तोही व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. आज बघणार आहोत आपण द्रव्याचं वर्गीकरण कसं केलेलं आहे किंवा पदार्थाचं वर्गीकरण. पदार्थाचं वर्गीकरण भौतिक वर्गीकरण आणि रासायनिक या दोन वेगवेगळ्या भागांमध्ये झालेलं आहे. भौतिक मध्ये आपण डिस्कस करणार आहोत स्थायू, द्रव आणि वायू. आणि त्यानंतर त्याच्या काही महत्वाच्या जसं बाष्पीभवन आहे किंवा कंडेन्सेशन वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथे डिस्कस करणार आहोत. आणि ह्याच सोबत काही प्रश्न सुद्धा मागच्या परीक्षांमध्ये विचारलेले आहेत, ते सुद्धा मी इथे इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला तर मग आता वेळ न घालवता आपण पुढे जाऊया. आपण आज जे डिस्कस करणार आहोत त्यामध्ये द्रव्याचं वर्गीकरण बघणार आहोत. आणि द्रव्याच्या वर्गीकरणामध्ये भौतिक वर्गीकरण आणि रासायनिक वर्गीकरण. भौतिक वर्गीकरणामध्ये परत तीन प्रकार पडतात, स्थायू, द्रव आणि वायू. त्यानंतर रासायनिक वर्गीकरण मूलद्रव्ये जी आपल्याला निसर्गात सापडतात, त्यानंतर काही तयार पण केलेली आहेत, त्यानंतर संयुगे आणि त्यानंतर मिश्रणे. ही संयुगे आणि मिश्रणे खूप इम्पॉर्टंट आहेत, बऱ्याचशा एक्झाम्समध्ये इथं थोडेसे प्रश्न विचारलेले आहेत. चला तर मग बघूया आपण आता द्रव्यांच्या अवस्था कुठल्या कुठल्या आहेत. तर बघा, द्रव्यांच्या अवस्था बघण्याच्या अगोदर आपण बघूया की जे द्रव्य आहे हे द्रव्य काय आहे. द्रव्य म्हणजे कुठलीही वस्तू किंवा पदार्थ म्हणजे कुठलीही वस्तू. द्रव्य हे लहान लहान कण एकत्र येऊन तयार होतात आणि त्याला एक वस्तुमान ही एक भौतिक राशी आहे जी वस्तूतील द्रव्याचे प्रमाण दर्शविते आपल्याला, ठीक आहे. त्यानंतर बघा, त्या द्रव्याला आकारमान सुद्धा असते, म्हणजेच एखाद्या वस्तूने किंवा द्रवाने व्यापलेली जागा म्हणजे त्या द्रव्याचे काय होते ते वस्तुमान होते, सॉरी आकारमान होते, त्यालाच आपण व्हॉल्युम असं म्हणतो, ठीक आहे. आणि तो कशाने दर्शवितो, आपण व्ही या शब्दाने दर्शवितो, हे आपण बघूयाच पुढे. आता हे द्रव्य हे अनेक सूक्ष्म कणांनी बनलेले असते व या कणांमध्ये आकर्षण असते आणि ह्याच आकर्षणावरून ह्या पुढच्या ज्या काही तीन अवस्था आढळतात, म्हणजे स्थायू, द्रव आणि वायू. आणि त्यानंतर दुसऱ्या दोन आहेत, त्यामध्ये आयनायू, त्यालाच आपण प्लाझ्मा म्हणूत, आणि त्यानंतर बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट ही पाचवी अवस्था आहे. ह्या द्रव्याच्या पाच अवस्था असतील भौतिक राशींमधल्या किंवा भौतिक वर्गीकरणामधल्या, ठीक आहे. तर मग बघा, द्रव्याला आकारमान आणि वस्तुमान असते, फक्त त्याच्या स्टेप्स मध्ये ते बदलत जाते. आता ते कसं बदलते ते बघूया आपण. बघा, आता स्थायू पहिल्यांदा, पहिली अवस्था कुठली असेल तर स्थायू. स्थायू अवस्था ह्यामध्ये ह्या पदार्थांना किंवा द्रव्यांना निश्चित आकार असतो, निश्चित आकारमान सुद्धा असते. उदाहरणार्थ रबर, लाकूड, हिरा, दगड वगैरे, ठीक आहे. तर यांना आकारही असतो आणि आकारमान सुद्धा असते. स्थायू पदार्थ कठीण असतात कारण त्यांचे रेणू एकमेकांच्या अगदी जवळ असतात. त्यानंतर स्थायू पदार्थ हे अधिक दृढ आणि कठीण असतात. स्थायू पदार्थातील कण हे बलामुळे एकमेकांशी बांधले गेलेले असतात व त्यामुळे ते मजबूत असतात. आणि स्थायूंना, हे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की स्थायूमध्ये काही गुणधर्म सुद्धा आढळतात. त्यामध्ये बघा, जे म्हणूनच जे स्थायूमधील कण हे अतिशय जवळजवळ असतात, म्हणजेच त्या दोन कणांमधील अंतर खूपच कमी असते आणि त्यालाच इंटरमॉलेक्युलर डिस्टन्स म्हटलं जातं. आणि हे इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स जे असतं हे व्हेरी लेस असतं किंवा खूप कमी असतं, ठीक आहे. स्थायूचे जे काही काही कण असतात रेणू, ते काय असतात, खूप जवळजवळ असतात आणि यांच्या दोन कणांमधील अंतर हे खूपच कमी असते. म्हणून स्थायूमधील दोन कण एकमेकांना सर्वाधिक आकर्षित असतात आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे खूप स्ट्रॉंग असते. कोणांमध्ये? स्थायूमध्ये किंवा सॉलिड्समध्ये. इंटरमॉलिक्युलर जे फोर्स असतो तो खूप अट्रॅक्शन जास्त असतं किंवा स्ट्रॉंग लेवलला असतं. कुणामध्ये? स्थायूंमध्ये. त्यानंतर बघा, स्थायू हे लवचिक म्हणजेच इलास्टिक असतात. फॉर एक्झाम्पल, जर आपण रबराला खूप ताणण्याचा प्रयत्न केला आणि नंतर सोडलं तर ते लगेच त्याच्या पूर्ववत आकाराला येते. म्हणजे इथं काही महत्वाच्या गोष्टी तिथं सुद्धा काय होतात, तिथं स्थायूंच्या बाबतीमध्ये आपल्याला बघायला मिळतात.
तर बघा, ज्यावेळेस आपण रबराला खूप ताणतो आणि एकदम सोडून देतो तर त्याच्या पूर्ववत अवस्थेत येते, म्हणजे जे आपण बल लावतो त्याचा त्याच्यावर काहीच उपयोग होत नाही. थोड्याफार प्रमाणामध्ये त्याचा आकार चेंज होतो, पण जसंही आपण ते बल काढून घेऊ किंवा तो फोर्स काढून घेऊ, रबर त्याच्या पूर्ववत स्टेजला येतं. त्यानंतर बघा, काही महत्वाच्या अशा इथं गुणधर्म आहेत किंवा कॅरेक्टरिस्टिक्स आहेत स्थायू पदार्थांच्या. तर ते कुठले कुठले आहेत? त्यामध्ये पहिलं येतं दृढता, म्हणजे ज्याला आपण रिजिडिटी असं म्हणतो. ठीक आहे, दृढता म्हणजे काय? तर बाह्य बल लावले तरी आकार कायम राहतो, म्हणजेच नो चेंज इन शेप असतो तिकडे. म्हणून या गुणधर्माला दृढता असं म्हटलं जातं. स्थायूचा हा गुणधर्म आहे. कुठला? तर दृढता म्हटलं जातं त्याला. आणि दृढता म्हणजेच काय? तर रिजिडिटी. बरोबर आहे. आणि ही रिजिडिटी म्हणजे काय? तर ज्यावेळेस आपण तिथं बल लावतो, बल लावल्यानंतर थोड्या वेळासाठी तो जो आकार असतो, बाह्य बल लावले तरी आकार कायम राहतो, म्हणून या गुणधर्माला काय म्हटलं जातं? दृढता म्हटलं जातं. म्हणजे त्या आकारामध्ये काहीही बदल होत नाही. उदाहरणार्थ आपण जर दगड घेतला आणि दगडावर बल लावण्याचा प्रयत्न केला तर तिथं त्याच्या आकारामध्ये काहीच चेंज होणार नाही, तो जशाच तसा राहील. आणि याच गुणधर्माला दृढता असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता स्थायूंचा जो पुढचा गुणधर्म आहे त्याला स्थितीस्थापकता किंवा इलास्टिसिटी असं म्हटलं जातं. इलास्टिसिटी म्हणजे काय? तर काही स्थायूंचा आकार बाह्य बल लावले तरी कायम राहतो, तो बदलत नाही. म्हणजे बघा, इथं उदाहरण दिलं होतं मी तुम्हाला रबराचं. रबराला जर आपण ताणण्याचा प्रयत्न केला तर ते थोड्या वेळासाठी ताणतं, म्हणजे तात्पुरता बदल तिथं दिसतो. आणि बल जर काढून घेतलं, म्हणजे जर मी तो ताणण्याचा प्रकार जर सोडून दिला, तर बल रबर हे काय होतं? त्याच्या पूर्ववत होतं, म्हणजे पुन्हा त्याचे जी आकार असतो त्यालाच येते. ह्याला काय म्हटलं जातं? तर ह्याला इलास्टिसिटी म्हटलं जातं. इलास्टिसिटी किंवा त्यालाच आपण स्थिती स्थापकता सुद्धा म्हणतो. मग हा दुसरा गुणधर्म आहे स्थायूंचा. त्यानंतर तिसरा गुणधर्म येतो, त्याला आपण आकार्यता किंवा प्लास्टिसिटी असं म्हणतो. बरोबर आहे. तर बघा, काही स्थायूंचा आकार बाह्य बल लावल्यावर बदलतो आणि बल काढून घेतल्यावर ही बदललेलाच राहतो. उदाहरणार्थ आपण एक सोपं उदाहरण घेऊ, कणकेचा घोळा. ज्यावेळेस आपण त्याला पाणी टाकून त्याला आपण एक तिंबू, तर तोपर्यंत तसाच राहतो जोपर्यंत आपण त्याला पुढच्या वेळेस पोळ्या करण्यासाठी नरम करत नाही. ठीक आहे. म्हणजे बघा, हा जो गुणधर्म आहे हा सुद्धा स्थायूंनाच लागू होतो. आणि त्याला काय म्हटलं जातं? त्याला अकार्यता किंवा प्लास्टिसिटी असं म्हटलं जातं. प्लास्टिसिटी. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढचा जो गुणधर्म आहे त्याला असपिंड किंवा इनकम्प्रेसिबल म्हटलं जातं. यामध्ये काय होतं? स्थायू बहुतांशी असपिंड असतात, म्हणजे बाह्य बलामुळे त्यांचे आकारमान कमी होत नाही. थोड्या वेळासाठी आकार चेंज होतो, पण आकारमानामध्ये कुठलाही फरक येत नाही. त्याला असपिंडता किंवा त्याला आपण इनकम्प्रेसिबल म्हणतो. ठीक आहे. आणि पुढचा जे काही गोष्टी असतील त्या आपण बघूया. की उदाहरणार्थ जर स्थायूचं एखादं आपण उदाहरण बघितलं तर बघा, इथं रबराचं उदाहरण दिलेलं आहे मी तुम्हाला, त्यानंतर दगडाचं उदाहरण दिलं, त्यानंतर लाकूड, आणि सगळ्यात टणक पदार्थ जो आहे किंवा सगळ्यात हार्ड सबस्टन्स ज्याला म्हटलं जातं तो म्हणजे हिरा असतो. हे कार्बनचं एक अपरूप आहे, त्याला आपण ॲलेट्रॉप्स म्हणतो. ठीक आहे. तर मग स्थायू समजले असतील तर आपण पुढे जाऊया. जी आपली नेक्स्ट अवस्था आहे तिला आपण द्रव असं म्हणतो. ही द्रव्याची किंवा पदार्थांची दुसरी अवस्था आहे, द्रव अवस्था किंवा द्रव्य अवस्था, किंवा आपण याला लिक्विड सुद्धा म्हणतो. बघा, द्रव पदार्थांना निश्चित आकारमान असते परंतु यांना आकार नसतो. ठीक आहे. जी द्रवरूप अवस्था आहे, निश्चित आकार नसतो परंतु ठराविक आकारमान किंवा आकार याला असते. ठीक आहे. ह्यांना निश्चित आकार नसतो, ह्यांचं निश्चित आकारमान असते. म्हणजेच ते ज्या भांड्यात असतील त्या भांड्यांचा आकार ते धारण करतात. आणि उदाहरणार्थ जर बघायला झालं तर दूध, पाणी, रॉकेल इत्यादी. त्यानंतर बघा, द्रव पदार्थांच्या रेणूमधील अंतर स्थायूंपेक्षा जास्त मात्र वायूंपेक्षा कमी असते. तसेच रेणूमधील परस्पर आकर्षण स्थायूंपेक्षा कमी तर वायूंपेक्षा जास्त असते. ठीक आहे. आणि द्रवाचा आकार त्याच्या पात्राप्रमाणे बदलतो, हे आपण बघितलेलंच आहे. आणि जमिनीवर किंवा पृष्ठभागावर जर त्यांना आपण ओतलं तर ते पसरतात. त्यांना काय म्हटलं जातं? तर त्यांच्या या गुणधर्माला प्रवाहीपणा किंवा प्रवाहिता म्हटलं जातं, किंवा त्यालाच आपण फ्लुइडिटी म्हणतो. बरोबर आहे. फ्लुइडिटी म्हणजे काय? तर ते पसरतात सपाट भागावर किंवा पृष्ठभागावर. काय होतात? ते पसरतात. आणि त्यांच्या या गुणधर्माला फ्लुइडिटी किंवा त्यालाच आपण प्रवाहीपणा किंवा प्रवाहिता सुद्धा त्यांना म्हटलं जातं. ठीक आहे. तर मग बघूया आपण आता तिसरी स्टेज, जी आहे गॅसियस किंवा आपण त्यांना वायू अवस्था म्हणतो. पहिली बघितली स्थायू, त्यानंतर द्रव आणि त्यानंतर वायू. तर बघा, यांना निश्चित आकार व आकारमानही नसते. काहीच नसतं यांना. आकार तर नसतोच पण आकारमानही नसते.
त्यानंतर बघा, वायू पदार्थातील रेणू अणु एकमेकांच्या दूर असतात व ते ऊर्जा भारित असतात. दोन रेणू मधील आकर्षित बल सर्वात कमी असते. आणि उदाहरण जर घ्यायचं झालं तर ज्या वेळेस आपण उदाहरण घेऊया, यामध्ये हवा येईल, गॅस येईल, त्यानंतर ऑक्सिजन वगैरे, हे जे वेगवेगळे वायू आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न इथे एक उत्तर मिळून जाईल बघा तुम्हाला, हवा हे एक मिश्रण आहे. हवा मिश्रण कसं आहे तर हवेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वायू तिथे आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण आहे नायट्रोजनचं आणि ते किती टक्के आहे तर 78% आहे. त्यानंतर येतं ऑक्सिजन, ते किती टक्के आहे 21%. ठीक आहे, ऑक्सिजन 21%. तर बाकीचेही वायू आहेत तिथं बघा, ऑर्गॉन आहे, त्यानंतर CO2 आहे, CO2चं प्रमाण जास्त, ऑर्गॉन हा 0.09% मिळतो. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड, त्यालाच आपण CO2 म्हणतो, हा CO2 जो आहे 0.03%. जर एखाद्या एक्झाम्स मध्ये विचारलं की जे काही हवेचं जे काही मिश्रणे आहेत किंवा हवेमध्ये जे वेगवेगळे वायू आहेत त्यांचा जर चढताक्रम लावायचा असेल तर तिथे तुम्ही साधारण लक्षात ठेवू शकता की पहिला जो सगळ्यात जास्त प्रमाणात मिळतो तो आहे नायट्रोजन, त्यानंतर ऑक्सिजन, त्यानंतर ऑर्गॉन जो निष्क्रिय वायू आहे किंवा ह्यांनाच राजवायू किंवा ह्यांनाच इनर्ट गॅस सुद्धा म्हटलं जातं, आणि त्यानंतर कार्बन डायऑक्साईड हा ऑर्गॉनच्या नंतर मिळतो. आणि ह्यावड्या सगळ्या वायूंचं मिश्रण आहे म्हणूनच हवेला मिश्रण म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे, हा प्रश्न एका एक्झाम मध्ये विचारलेला आहे, त्यासाठी मी हा कन्सेप्ट इथं क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर बघा, आता आपण बघूया की वायू काय आहेत. वायू हे सर्वात जास्त सपिंडे असतात, म्हणजे कॉम्प्रेसिबल असतात. उदाहरण आपण बघूच शकतो, आपल्या घरात जो आपण स्वयंपाकाचा गॅस वापरतो त्यामध्ये जो काही वायू अंडर प्रेशर ठेवला जातो, जसे आपण तिकडे कॉक ऑन करू तो आपल्या शेगडीमध्ये पेटवल्यानंतर तिकडे आपल्याला तो वायू मिळतो आणि तिथून आपण त्याचा वापर करतो. मग सगळ्यात जास्त कॉम्प्रेस जर कोणाला करता येत असेल स्थायू द्रव आणि वायूमध्ये, तर सगळ्यात जास्त कॉम्प्रेस वायूंना करता येतं. ठीक आहे, तर मग उदाहरण आपण बघितलेलंच आहे, हवा, ऑक्सिजन, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड हे वेगवेगळे काय आहे तिकडे वायू आहेत. आणि ह्यांचा वापर आपण श्वास घेण्यासाठी, म्हणजेच ऑक्सिजनचा वापर आपण श्वास घेण्यासाठी, त्यानंतर कार्बन डायऑक्साईड वनस्पती वापरतात त्यांचा अन्न तयार करण्यासाठी, आणि बऱ्याचशा गोष्टी इथून आपल्याला दिसायला येतात. तर बघा, त्यांच्या रेणूंमधील जे परस्पर आकर्षण असतं ते कमी असतं आणि त्यामुळे वायू ठराविक जागेत बांधलेले राहतात आणि उपलब्ध जागेत पसरतात. त्यांच्या रेणूमध्ये जे परस्पर आकर्षण असतं ते कमी असतं आणि त्यामुळेच ते ठराविक जागेत बांधलेले असतात किंवा आपण त्यांना उपलब्ध जागेमध्ये पसरलेले बघू शकतो. ठीक आहे, तर बघा काही महत्वाच्या गोष्टी आता इथं परत आपण क्लिअर करू. स्थायू, द्रव आणि वायूमध्ये स्थायूंना निश्चित आकार असतो, द्रवांना आकार नसतो आणि वायूंना पण नसतो. निश्चित आकारमानाच्या बाबतीत स्थायूंना निश्चित आकारमान असते, द्रव ह्यांना पण निश्चित आकारमान असते पण वायूंना निश्चित आकारमान नसते. त्यानंतर बघा, रेणूमधील अंतर स्थायूमध्ये सर्वात कमी असते, द्रवामध्ये स्थायूंपेक्षा जास्त असते आणि वायूमध्ये सर्वात जास्त असते. त्यानंतर रेणूमधील परस्पर अंतर जे आकर्षण असतं ते स्थायूमध्ये सर्वात जास्त असतं, द्रवांमध्ये स्थायूंपेक्षा कमी पण वायूपेक्षा जास्त असतं आणि वायूमध्ये सर्वात कमी असतं. ठीक आहे, तर हे काही कन्सेप्ट आहेत जिथून आपल्याला प्रश्न एक्झाम मध्ये अराइज होऊ शकतात, तर हे तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, त्यानंतर आपण बघूया काही महत्वाच्या अशा गोष्टी आहेत ज्या ह्या तीनही अवस्थाच्या नंतर एक अवस्था येते तिला प्लाझ्मा असं म्हटलं जातं. आणि ही प्लाझ्मा ही चौथी अवस्था आहे मूलद्रव्यांची, सॉरी द्रव्यांची. आणि ह्यामध्ये असं सांगितलं होतं की प्लाझ्मा ही जी अवस्था आहे ही अतिशय उच्च तापमान व जास्त ऊर्जेला अस्तित्वात असते. यापैकी प्लाझ्मा ही जी अवस्था आहे सूर्याच्या पृष्ठभागावर घडते आणि म्हणूनच तिथील जे तापमान असतं हे खूप अतिउच्च तापमान असतं. आणि आपल्याला माहिती पाहिजे की ते तापमान किती आहे. मग तुम्ही मला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा की सूर्याच्या पृष्ठभागावर जे तापमान आहे ते किती अंश सेल्सिअस मध्ये आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर सूर्य आणि तारे हे याच अवस्थेमुळे काय करतात, तिथं चमकतात, प्लाझ्मा. ठीक आहे, तर ही अवस्था चौथी अवस्था असेल भौतिक मधली. त्यानंतर अजून एक अवस्था आहे जिला म्हटलं जातं बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट. आता बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट जे आहे ह्यामध्ये खूप महत्वाची ही पाचवी अवस्था असेल आणि ही 1920 मध्ये भारतीय भौतिक शास्त्रज्ञ एस एन बोस, त्यांनाच आपण सत्येंद्रनाथ बोस असं म्हटलं जातं, यांनी पाचवी अवस्था इथं संकल्पना मांडली होती या अवस्थेची.
आणि ह्यानंतर ह्याच संकल्पनेवर आधारित अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणजे एस एन बोस यांचं नाव सुरुवातीला यूज केलेलं आहे बोस, आणि त्यानंतर आईन्स्टाईन यांनी तिथं वापर केला होता. ह्याच गोष्टीच्या आधारावर किंवा ह्याच संकल्पनेवर आधारित अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी द्रव्याची पाचवी अवस्था म्हणजेच बोस आईन्स्टाईन कंडेन्सेट तिथं शोधून काढली आणि तिला नाव देण्यात आलं बोस आईन्स्टाईन कंडेन्सेट. आता बघा, ह्याच बोस आईन्स्टाईन कंडेन्सेटच्या अवस्थेच्याच अभ्यासावर खाली काय म्हणजे मी शास्त्रज्ञ सांगणार आहे, त्यांना 2001 मध्ये नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालेलं आहे. तर त्यामधील पहिले आहेत इरिक ए कॉर्नेल ह्यांना, आणि दुसरे दोन शास्त्रज्ञ आहेत ह्यांना तिघांना केमिस्ट्रीचं जे हे आहे नोबेल प्राईज आहे 2001 ते मिळालेलं आहे. आणि ते शास्त्रज्ञ आहेत इरिक ए कॉर्नेल, वॉल्फगँग केटल आणि कार्ल व्हेनमॅन. म्हणजे हे महत्वाचे शास्त्रज्ञ आहेत ज्यांना ह्या अवस्थेसाठी काय मिळालेलं आहे, नोबेल प्राईज मिळालेला आहे. आणि त्याची सुरुवात कोणी केली होती तर 1920 मध्ये भौतिक शास्त्रज्ञ, भारताचे भौतिक शास्त्रज्ञ एस एन बोस यांनी. त्यानंतर आईन्स्टाईन यांनी यामध्ये भर घातली आणि त्यानंतर अजून 2001 मध्ये अजून चांगल्या प्रकारे ही संकल्पना मांडण्यात आली. त्यासाठी इरिक वॉल्फगँग केटलर आणि कार्ल व्हेनमॅन यांना काय मिळाला, 2001 नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालेला आहे. मग आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे सुद्धा प्रश्न आहेत की नोबेल पारितोषिक किंवा नोबेल अवॉर्ड जे असतात ते कोणाकोणाला मिळतात. तसेच तुम्ही यावर्षीचे आणि मागच्या वर्षीचे नोबेल प्राईज लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. चला तर मग आता पुढच्या गोष्टी बघूया. आता आपण पदार्थांच्या अवस्था तर बघितल्या, पण अवस्थांतर म्हणजे काय हे सुद्धा आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे. आता बघा, अवस्थांतर म्हणजे काय, तर अवस्थांतर म्हणजे एका अवस्थेचे रूपांतर दुसऱ्या अवस्थेत होणे. त्यानंतर बघा, तर एका अवस्थेचे रूपांतर दुसऱ्या अवस्थेत होतं कसं, तर बघा द्रव्याचे तापमान कमी जास्त केले असता त्याची अवस्था बदलते, त्यालाच आपण काय म्हणूया, तर त्यालाच आपण अवस्थांतर म्हणूया. आता अवस्था ज्या आहेत ह्या खालील प्रमाणे आहेत. त्यामध्ये पहिली येते वितळणे, त्यालाच आपण फ्युजन किंवा विलयन म्हणू. त्यानंतर द्रढीभवन, त्यालाच आपण सॉलिडिफिकेशन किंवा गोठवणे. त्यानंतर बाष्पीभवन म्हणजेच इव्हॅपोरेशन. त्यानंतर संघनन, त्यालाच आपण कंडेन्सेशन म्हणतो. आणि त्यानंतर संप्लवन म्हणजेच सब्लिमेशन. ह्या सगळ्या स्टेप्स किंवा ह्या ज्या सगळ्या अवस्था आहेत वेगवेगळ्या द्रव्यांच्या, ह्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाच्या आहेत. आपल्याला अवस्थांतरची व्याख्या कोणी विचारणार नाही, परंतु तिथं विचारतील की कंडेन्सेशन म्हणजे काय किंवा संप्लवन म्हणजे काय, ठीक आहे. तर मग आता आपण बघूया एक एक अवस्था, ह्या अवस्थांचं ऍक्च्युअल मिनिंग आहे काय. तर सगळ्यात पहिली आहे जिला आपण वितळणे किंवा तिला आपण फ्युजन असं म्हणू, ठीक आहे. तर ही जी फ्युजन आहे किंवा वितळणे जी आहे ही सगळ्यात महत्वाची अवस्था आहे जिचा आपण नेहमी वापर करतो, ठीक आहे. थंडगार पाणी पिण्याची खूप इच्छा असते आपली उन्हाळ्यामध्ये फ्रीज मधलं, पण तो आपण फ्रीज मधला बर्फ काढून पिऊ शकत नाही. त्यानंतर आपण काय करतो, ती बॉटल बाहेर काढतो आणि तिला वितळवतो, बरोबर आहे. उदाहरण, तिथं तापमान वाढल्यानंतर त्या बर्फाचं पाण्यात रुपांतर होतं. जसं मी इथे इमेजमध्ये दाखवलेलं आहे, बघा की स्थायुरूपी पदार्थाचे तापमान वाढवले असता त्याचे रुपांतर द्रवात होते, याला फ्युजन किंवा वितळणे असं म्हटलं जातं. काय म्हणतात, फ्युजन किंवा वितळणे. उदाहरणार्थ बर्फाचे पाण्यात रुपांतर होणे. इथं इमेजमध्ये दाखवलेलं आहे की बर्फ कसा वितळतोय आणि हळूहळू तिथं पाणी साचल्या जाते. त्यानंतर एक अजून चांगलं एक्झाम्पल, सध्याच्या आपल्या दैनंदिन न्यूजमध्ये आपण नेहमी ऐकत असतो की ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय, तर जो काही जे आपले पोल आहेत किंवा ध्रुव आहेत त्यावर जो काही बर्फ आहे तो हळूहळू वितळतोय. जसं जसं पृथ्वीचं तापमान वाढत आहे तसं तसं त्या बर्फाची तिथं काय होते, वितळण होत आहे. आणि त्यामुळे समुद्राच्या पाण्याची काय होत आहे, तिथं भर सुद्धा पडत आहे समुद्राच्या पाण्यामध्ये, ठीक आहे. हे सुद्धा एक उदाहरण आहे वितळण्याचं किंवा फ्युजनचं. त्यानंतर बघा पुढची अवस्था किंवा पुढचं अवस्थांतर, त्याला आपण द्रढीभवन किंवा त्यालाच सॉलिडिफिकेशन किंवा त्यालाच गोठवणे सुद्धा म्हणतात. आता गोठवणे म्हणजे काय, तर जे द्रवरूपी लिक्विड पदार्थाचे तापमान कमी केल्यानंतर त्याचं जे रूपांतर स्थायू रूपात होते याला आपण द्रढीभवन म्हणतात, ठीक आहे. तर बघा, द्रवरूपी पदार्थाचे तापमान कमी केले असता त्याचे रूपांतर स्थायू रूपात होते यास द्रढीभवन किंवा त्यालाच आपण सॉलिडिफिकेशन म्हणतो, त्याला सॉलिड बनवणे म्हणतो. तर मग उदाहरण बघितलं तर पाण्याचा बर्फ करणे, एखादा ग्लास किंवा एखाद्या बॉटलमध्ये पाणी टाका आणि फ्रीजमध्ये ठेवून द्या, उद्या सकाळी म्हणजे थोड्या वेळानंतर बघायला लागेल की दिसायला लागेल की तिथं ते गोठतंय, म्हणजे पाण्याचा बर्फ होणे याला काय म्हणता येईल आपल्याला, द्रढीभवन, ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचे, आपण जे कुल्फी वगैरे खातो ते पण लिक्विडच असतं ना, त्याला
टेम्परेचरमध्ये किंवा आपण त्याला फ्रीजमध्ये ठेवतो, त्यानंतर लो टेम्परेचरला ठेवल्यानंतर ते काय होतं, फ्रीज होतं किंवा सॉलिडिफिकेशन होतं त्याचं, आणि आपण नंतर मग घट्ट कुल्फी, घट्ट आईस्क्रीम तिथं खाऊ शकतो. ठीक आहे, चला तर बघूया मग आता नेक्स्ट जी अवस्था आहे किंवा नेक्स्ट अवस्थांतर जे बाष्पीभवन सगळ्यांनाच माहित आहे. उन्हाळ्यामध्ये आपण आजूबाजूचे काही नाले, तलाव वगैरे आटलेले बघतो, हे बाष्पीभवनामुळेच आटतात उन्हाळ्यामध्ये. कशामुळे, तर जे पृष्ठभागावरचं जे वाफ असते पाण्याची, ती काय होते, गरम होतं ते पाणी, आणि हवेत काय होते, त्याची वाफ होते, किंवा त्यालाच आपण वॉटर वेपर सुद्धा म्हणतो. ठीक आहे, तर बघा, उष्णतेमुळे द्रवाची वाफ होणे या प्रक्रियेला बाष्पीभवन असं म्हणतात. बाष्पीभवन हे फक्त द्रवाच्या वरील भागावरच होते. समजा हे जर पाणी असेल तर ह्या द्रव्याचं जे काही वरचा पृष्ठभाग आहे यावरच बाष्पीभवन होतं. ठीक आहे, आणि वरचाच भाग तिथे काय होतो, वाफेच्या स्वरूपामध्ये आकाशात जातो. त्यानंतर बाष्पीभवनामुळे वातावरण थंड होते. म्हणजे बाष्पीभवन हे महत्वाचं आहे आपल्या आजूबाजूच्या वातावरणाला थंड ठेवण्यासाठी. आता बाष्पीभवनाची उदाहरणे कोणती कोणती घेऊ शकतो आपण, कपडे, जे आपण रोज कपडे धुतो आणि वाळवतो, हळूहळू पाणी कोरडं होतं त्यातलं. उदाहरण घेतलं होतं की आपण तलावातील पाणी उन्हाळ्यात आटते, तलावातील पाणी आटते, नद्यातील पाणी आटते, त्यानंतर आजूबाजूला जे छोटे नाले किंवा छोटे पाण्याचे डबके असतात त्यामधीलही पाणी आपल्याला तिथं आटलेले दिसून येते. ठीक आहे, तर मग ही जी प्रक्रिया आहे त्याला आपण काय म्हणूया, तर त्याला आपण बाष्पीभवन किंवा त्यालाच इव्हॅपोरेशन सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे हे जे बाष्पीभवन आहे हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यानंतर बघा, हे जे पाणी असेल तर मी याला वाफ दिली किंवा ह्याला जर असं म्हणता येईल, वाफ नाही सॉरी, ह्याला जर मी उष्णता दिली तर हळूहळू आपल्याला घरी पण याचा प्रयोग आपण करू शकतो. पातेल्यात पाणी घेऊन त्याला जर आपण उकळवलं तर हळूहळू ती वाफ आपल्याला वर जाताना दिसते. म्हणजे काय होईल, तर तिथं जे पाण्याचा पृष्ठभाग आहे तो गरम होतो आणि त्याची वाफ हळूहळू वर जायला लागते. ह्यालाच काय म्हणतात, बाष्पीभवन म्हणतात. आणि या बाष्पीभवनाच्याच चक्रावर आपलं जे काही पृथ्वीचं पाण्याचं चक्र आहे ते तिथं काय आहे, अवलंबून आहे किंवा डिपेंड आहे. ठीक आहे, चला तर मग बघूया आता पुढची जी अवस्थांतर आहे त्याला म्हटलं जातं संघनन किंवा त्यालाच आपण कॉन्डेन्सेशन म्हणूया. ठीक आहे, तर बघा, संघनन म्हणजे काय, ज्यावेळी वाफ थंड केली जाते तेव्हा वाफेचे रूपांतर थेंबात होते, यास संघनन किंवा कॉन्डेन्सेशन म्हणतात. म्हणजे उदाहरण बघा, मी इथं दिलेली एक बॉटल आहे जी फ्रीजमध्ये होती आणि ती मी बाहेर काढली, त्यानंतर इथं बाहेर याला थोडासा असा घाम आल्यासारखा दिसतोय. तेच काय आहे, तर जे मध्ये थंड पाणी होतं ते बाहेर तापमान तिथं बदल झाल्यानंतर ती वाफ काय केलेली आहे, तिथं ती बाहेर येते द्रव ह्याच्यामध्ये. आणि बघा, ज्यावेळी वाफ थंड केली जाते तेव्हा वाफेचे रूपांतर थेंबात होते, इथं बाहेर थेंब थेंब दिसायला लागतात. किंवा सिंपल एक्झाम्पल घ्या, आपण जर गॅसवर पाणी उकळायला ठेवलं आणि त्या पातेल्यावर जर आपण एखादी प्लेट झाकली आणि वाफ आल्यानंतर आपण जर ती प्लेट वर काढून बघितली तर पूर्ण असे वाफेचे जे वर आपल्याला थेंब बघायला मिळतात त्या प्लेटच्या वर, तीच प्रक्रिया म्हणजे काय, तर कंडेन्सेशन किंवा संघनन. मग आता बघा, कंडेन्सेशनचा वापर कुठं कुठं होतो किंवा ही प्रक्रिया कुठं कुठं बघायला मिळते, तर ढग निर्मितीमध्ये ज्यावेळेस वाफ बाष्पीभवन होऊन वाफ ही वर जाते, उंच जाते, आणि वर गेल्यानंतर ही वाफ जड व्हायला लागते आणि त्याचंच तिथं रूपांतर पाण्याच्या थेंबामध्ये होतं आणि हे पाण्याचे थेंब खाली जमिनीवर पडतात. त्यानंतर हिम तयार होणे हे संघननामुळे शक्य आहे. ठीक आहे, तर मग कंडेन्सेशन किंवा संघनन ही जी आपली असेल पाचवी काय म्हणता येतील, सॉरी चौथी काय आहे, अवस्थांतर आहे, ह्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे काही अवस्थांतर आहे हे सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं कोणी, तर 19व्या शतकात जे विलार्ड गिब्स हे जे शास्त्रज्ञ होते त्यांनी पदार्थांचे वैशिष्ट्य ही अवस्थांतर व कणांच्या रचनेवर अवलंबून असतात हे सुद्धा सांगितलेलं. तर मग शास्त्रज्ञ कोणते आहेत, तर विलार्ड गिब्स, जे विलार्ड गिब्स 19व्या शतकामध्ये. त्यानंतर बघा, आता पुढची एक महत्वाची आहे ती म्हणजे संप्लवन. सगळ्यांनाच माहिती आहे की आपण देवाला आरतीला देवाची जी आरती करतो त्यावेळेस आपण तिथं कापूर वापरत असतो आणि कापूर जाळल्यानंतर कापूराचं जे रूपांतर आहे ते स्थायू असतं. कापूर पातळ किंवा द्रव पदार्थात न होता सरळ तिथं वाफेत रूपांतरित होतो. ह्याच क्रियेला संप्लवन असं म्हटलं जातं. बघा, पदार्थाचे स्थायू रूपात थेट वायू, म्हणजे पदार्थाचं स्थायू रूपातून थेट वायू रूपात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला संप्लवन किंवा त्यालाच आपण सब्लिमेशन असं म्हणतो. ठीक आहे, तर मग उदाहरण तुम्हाला मी सांगितलेलं आहे की आरती करण्याचा देवाचा कापूर, त्यानंतर आयोडीन, त्यानंतर डांबराच्या गोळ्या, डांबर गोळ्या किंवा डांबराच्या गोळ्या ज्या आपण घरात आणून ठेवतो पण काही दिवसांना हळूहळू त्यांचा आकार तिथे कमी व्हायला लागतो, ही सुद्धा एक संप्लवनाचीच किंवा सब्लिमेशनचीच प्रक्रिया आहे किंवा संप्लवनाची ही एक काय आहे, अवस्था आहे. त्यानंतर बघा, कॅडमियम कमी दाबामध्ये आणि त्यानंतर
आयोडीन आणि आयोडीनचं स्फटिक सुद्धा इथं काय करतं, संप्लवन प्रक्रिया करतं तिकडे, किंवा संप्लवन हे अवस्थांतर तिथे त्यांच्या बाबतीत होतं. तर मग संप्लवन म्हणजे काय, तर ज्यावेळी स्थायीरूप पदार्थाचे रूपांतर थेट वायुरूपात होते त्यास आपण संप्लवन असं म्हणतो. उदाहरणार्थ देवाचा कापूर, ठीक आहे, सगळ्यात सोपी गोष्ट. मग काही एक्झाम्समध्ये हे उदाहरणं सुद्धा विचारलेली आहेत की खालीलपैकी कोणती अशी उदाहरणं आहेत ज्यामध्ये संप्लवन ही क्रिया तिथं दिसून येते. तर मग कापूर, आयोडीन, नॅफ्थेलिन म्हणजेच डांबर गोळ्या किंवा डांबराच्या गोळ्या, त्यानंतर कॅडमियम आणि त्यानंतर आयोडीनचे स्फटिक, ही उदाहरणे तुम्ही लक्षात ठेवायलाच पाहिजे. त्यानंतर बघा, आता आपण खूप महत्वाच्या पार्टकडे वळणार आहोत, ते म्हणजे द्रव्याचं वर्गीकरण. मागचं जे वर्गीकरण बघितलं होतं ते सगळं वर्गीकरण आपण भौतिक वर्गीकरणानुसार बघितलं होतं. आता जे वर्गीकरण आपण बघणार आहोत ते असेल द्रव्याचं वर्गीकरण, आणि ते रासायनिक गुणधर्मावरून करणार आहोत. मग रासायनिक वर्गीकरण ज्याला म्हटलं जातं त्यामध्ये आपण पहिल्यांदा बघूया मूलद्रव्ये, त्यानंतर संयुगे, त्यानंतर मिश्रणे, आणि परत ह्या मूलद्रव्याचे बऱ्याचशा याच्यामध्ये तिथं डिवाइड होते. त्यांना आपण मूलद्रव्ये कोणत्या कोणत्या रूपात आढळतात, तर धातू, अधातू, धातू सदृश किंवा त्यांनाच आपण मेटलॉइड्स म्हणतो. त्यानंतर मिश्रणाचे पण बरत दोन प्रकारामध्ये मिश्रण तिथे डिव्हाइड केल्या जातात, ते म्हणजे समांगी ज्याला आपण होमोजिनियस मिश्रण म्हणतो, आणि विषमांगी म्हणजेच त्यांना आपण हेट्रोजिनियस मिक्सचर असं म्हणतो. ठीक आहे, चला तर मग बघूया पहिल्यांदा द्रव्य म्हणजेच मूलद्रव्य काय आहेत. तर बघा, ज्यावेळेस आपण कुठल्याही गोष्टींचा अभ्यास करत असतो त्यावेळेस विज्ञानामध्ये तरी कमीत कमी आपल्याला भौतिक आणि रासायनिक त्यांचे वेगवेगळ्या वर्गीकरणामध्ये अभ्यास करणं भागच आहे, कारण विज्ञान किंवा जे केमिस्ट्री रसायनशास्त्र म्हणतो, रसायनशास्त्रावरच पुढे चालून जे जीवशास्त्र आहे बॉटनी आणि झूलॉजी हे टोटली डिपेंड आहे. मग बघूया आपण मूलद्रव्य काय आहेत, ती कशाची बनलेली असतात, कधी शोध लागला, आतापर्यंत किती ज्ञात मूलद्रव्य आहेत आणि ते कसे डिव्हाइड केलेले आहेत. तर बघा, एकाच प्रकारच्या अणूंचा बनलेला मूलभूत रासायनिक पदार्थ म्हणजे मूलद्रव्य. मूलद्रव्याचा अणुक्रमांक त्यांच्या अणूच्या गाभ्यात असलेल्या प्रोटॉनच्या किंवा इलेक्ट्रॉनच्या संख्ये एवढा असतो. किंवा का म्हटलेलं आहे मी, कारण प्रोटॉनची आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखीच असते, पण प्रोटॉनवर जो आहे तो भार असतो पॉझिटिव्ह किंवा त्याला आपण धन भार म्हणतो, आणि इलेक्ट्रॉनवर जो भार असतो तो असतो निगेटिव्ह किंवा त्यालाच आपण ऋण भार असं म्हणतो. हे आपण ज्यावेळेस अणूची रचना बघूया त्यावेळेस तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. पण इथं लक्षात ठेवा की प्रोटॉनच्या किंवा इलेक्ट्रॉनच्या संख्या एवढा असतो आणि अणुक्रमांक जो असतो तो झेड या अक्षराने दर्शविला जातात. ठीक आहे, तर बघा, मूलद्रव्य ही संज्ञा पहिल्यांदा रॉबर्ट बॉईल या शास्त्रज्ञाने 1661 मध्ये मांडली. आणि ह्यामध्ये उदाहरण घेऊया आपण, हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन, लोखंड, तांबे, सोने, चांदी, पारा ही सगळी मूलद्रव्य आहेत. ठीक आहे, तर मग आजपर्यंत म्हणजे 2015 शेवटची चार मूलद्रव्य आवर्त सारणीमध्ये तिथे ऍड करण्यात आली होती, ती आपण बघूया. पण आजपर्यंत 118 मूलद्रव्यांचा शोध लागलेला आहे, त्यापैकी 92 ही जी मूलद्रव्य आहेत ती निसर्गत आढळतात, आणि त्यानंतरची जी उरलेली आहेत ते कोणी लॅबोरेटरीजमध्ये तयार केली. त्यामध्ये सगळ्यात एक महत्वाचं उदाहरण म्हणजे मॅडम क्युरी यांनी रेडियमचा शोध लावलेला, हे सगळ्यांनाच माहित आहे, आणि त्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालेलं आहे. हा प्रश्न सुद्धा बऱ्याचशा एक्झाम्समध्ये आलेला आहे. त्यानंतर बघा, 82 किंवा त्यापेक्षा जास्त ज्यांचा अनुक्रमांक असेल ना, अशी मूलद्रव्य का असतात, अस्थिर असतात, आणि ते किरणोत्सर्गाने त्यांचा ऱ्हास होतो. ठीक आहे, तर मग हे आपण अणूच्या वेळेस डिस्कस करूया. फक्त आपल्याला इथं लक्षात ठेवायचं की आता मूलद्रव्याची जी व्याख्या आहे ती काय आहे. तर मूलद्रव्य म्हणजे काय, तर एकाच प्रकारच्या अणूंचा बनलेला मूलभूत रासायनिक पदार्थ म्हणजे मूलद्रव्य. उदाहरण बघा, हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन, लोखंड, सोने, चांदे, सोने, चांदी, तांबे, हे सगळे काय आहेत, तर मूलद्रव्य आहेत. आता मूलद्रव्यांचं वर्गीकरण परत तीन भागात केलेले आहे. तर बघा, मूलद्रव्याचं वर्गीकरण करत असताना त्यांनी धातू, अधातू म्हणजेच मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स या तीन वर्गामध्ये केलेले आहे. तर बघा, पहिल्यांदा आपण बघूया धातू. हे जे धातू आहेत ते निसर्गात एकूण 70 मूलद्रव्य धातू स्वरूपात आहेत. धातूंना चकाकी असते, धातू चमकतात. ठीक आहे, धातू तंतुक्षम किंवा तन्य, ज्यांनाच आपण डक्टाईल असं म्हणतो, त्यांच्यापासून तारा काढण्यात येतात किंवा तारा काढल्या जातात. तर बघा, धातूची वेगवेगळी गुणधर्म आहेत. त्या गुणधर्मांमध्ये पहिलं येतं की धातूंना चकाकी असते, धातू चमकतात. उदाहरणार्थ सोने, चांदी, प्लॅटिनम यांना काय आहे, चकाकी आहे. त्यानंतर बघा, धातू तंतुक्षम तन्य म्हणजेच डक्टाईल, ज्यांच्यापासून
तारा काढता येतात किंवा त्यांना आपण तंतुमय वगैरे म्हणतो. त्यानंतर ह्यांच्यामध्ये एक वर्धनीय तापन असते, ते वाढत पण जातात. हे उष्णता व विद्युत यांचे सुवाहक असतात. सर्व धातू स्थायू रूपात असतात, पण त्याला एक एक्सेप्शन आहे दोन गोष्टींचं. दोन मूलद्रव्य असे आहेत जे जे टेम्परेचर असतं, रूम टेम्परेचर ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये ते आपल्याला याच्यामध्ये मिळतात, काय म्हणतात, द्रव्यामध्ये मिळतात. किंवा हे अपवाद आहेत, याला कोणते आहेत, तर ती मग पारा आणि गॅलियम. तर हे धातू मात्र अपवाद असून ते कक्ष तापमानाला द्रव रूपात मिळतात. बघा, पारा कधी बघितलेला असेल तर लक्षात येतो, इतका पळतो, इतका फास्ट असतो तो. तो एक धातू आहे, पण तो कशा स्वरूपात आहे, तर द्रव रूपात आहे. कक्ष तापमानाला तो स्वतःला द्रव रूपामध्ये तिथं दाखवतो. म्हणून ह्याला एक एक्सेप्शनल आहे दोन गोष्टी, दोन मूलद्रव्य पारा आणि गॅलियम जे आहेत हे याला अपवाद आहेत, आणि ते कक्ष तापमानाला द्रव रूपात भेटतात. तर मग बघा, धातूची उदाहरणे तांबे, लोखंड, अॅल्युमिनियम, सोने, चांदी, त्यात पारा. पारा हे काय आहे, द्रव रूपात आहे, पण तरी हे धातूच आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचे काही असे गुणधर्म आहेत ज्यामध्ये काठिण्यता किंवा कठीणपणा येतो. यामध्ये वर्धनीयता, चकाकी, तन्यता आणि धातू हे उष्णतेचे आणि विद्युत ह्याचे काय आहेत, तर सुवाहक आहेत. यांच्यामधून बऱ्याचशा प्रमाणामध्ये तिथं विद्युत वाहून नेल्या जाते. उदाहरण जर बघितलं तर आपल्या घरामध्ये जे आपण केबल वापरतो किंवा वायर्स वापरतो, त्यामध्ये काय मिळतं आपल्याला, तांबे, अॅल्युमिनियम, ह्यांच्या काय असतात, तारा असतात, आणि ह्यांच्यापासून विद्युत तिथं वाहून नेल्या जाते. ठीक आहे, तर बघा मग आता पुढचे जे आहे आपला मूलद्रव्याच्या वर्गीकरणामधील दुसरा पॉइंट, ज्यांना आपण अधातू किंवा नॉन मेटल्स असं म्हणतो. अधातू पदार्थ स्थायू किंवा वायू, स्थायू द्रव किंवा वायू अवस्थेत आढळतात. सर्वसामान्यपणे अधातूंना चकाकी नसते, हे चमकत नाहीत. आता हे उष्णता व विद्युत यांचे दुर्वाहक असतात. यांच्यामधून उष्णता किंवा जे आपण विद्युत म्हणतो, एनर्जी वगैरे म्हणतो, इलेक्ट्रिसिटी, हे दुर्वाहक असतात. हे न चकाकणारे असतात, हे ठिसूळ असतात, आणि ठिसूळ वगैरे असल्यामुळे यांचा तेवढा काही फारसा उपयोग होत नाही, आणि ह्यांच्यामधून विद्युत आणि उष्णता वाहत नाही, दुर्वाहक असतात ते. त्यानंतर बघा काही महत्वाचे उदाहरण किंवा काही महत्वाचे अपवाद आहेत यामध्ये. तर आयोडीनचं स्फटिक चमकदार असतं, आयोडीन चमकतो, एक उदाहरण आहे इथं. त्यानंतर ग्राफाइट स्वरूपात जे अपरूप आहे असलेला कार्बन हा विद्युत सुवाहक आहे, आणि अधातू वर्धनीय नाही, तसेच ते तन्यही नाही, म्हणजे ते वाढत पण नाहीत आणि तांता पण येत नाहीत. हा अधातूंचा धातू सोबतचा फरक आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा कुठले कुठले अधातू आहेत. फॉस्फरस, कार्बन, गंधक, आयोडीन हे स्थायू रूप आहेत, तर ब्रोमिन द्रवरूप अवस्थेत असतो. ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, क्लोरीन, नियॉन हे सर्व कक्ष तापमानाला, म्हणजे ज्याला आपण रूम टेम्परेचर म्हणतो, हे वायू स्वरूपात आढळतात. ठीक आहे, कोणत्या स्वरूपात आढळतात, तर वायू स्वरूपात. हे झाले अधातू. त्यानंतर जो तिसरं वर्गीकरण आहे आपलं, त्यामध्ये येतात धातू सदृश किंवा त्यांनाच आपण मेटलॉइड्स म्हणतो. काही गुणधर्म धातूप्रमाणे, तर काही गुणधर्म अधातूप्रमाणे, इकडे अधातू असेल, तर काही गुणधर्म अधातूप्रमाणे असतात, आणि म्हणूनच यांना धातू सदृश म्हणतात. म्हणजे दोन्हीचेही गुणधर्म हे दाखवतात, म्हणून यांना धातू सदृश असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ अर्सेनिक, सिलिकॉन, सेलिनियम, बोरॉन वगैरे. ठीक आहे, तर ही धातू सदृश पदार्थांची काय झाली, उदाहरणे झाली. त्यानंतर बघूया आपण जे दुसरं आपण वर्गीकरण केलं होतं मूलद्रव्याचं, किंवा जे पदार्थ आहे त्यांचं रासायनिक वर्गीकरणामध्ये, ते आहेत संयुगे. आता संयुगे म्हणजे काय, तर दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या वजनी प्रमाणात व रासायनिक संयोगाने बनलेला पदार्थ म्हणजे संयुग होय. ठीक आहे, तर बघा, दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या विशिष्ट वजनी प्रमाणातील रासायनिक संयोगाने तयार होणाऱ्या पदार्थांना संयुग म्हटलं जातं, किंवा त्यालाच आपण कंपाउंड असं म्हणतो. ठीक आहे, तर उदाहरण बघा, याचं कुठलं कुठलं असेल, पाणी, त्यानंतर साखर, त्यानंतर मीठ. ह्यांचं जे वजनी प्रमाण असतं, आता पाणी कशापासून बनतं, H2+O म्हणजेच H2O, म्हणजे ह्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे काही समान प्रमाणात आहेत, आणि हे जे समान प्रमाण असतं हे संयुगामध्ये दिसतं, आणि हे विशिष्ट वजनी प्रमाण इथं घेतलं जातं, आणि ह्यालाच काय म्हणतात, तर संयुग असं म्हणतात. उदाहरणार्थ मीठ, मीठ कशापासून तयार होतं, तर सोडियम आणि क्लोरीन, म्हणजेच Na+Cl=NaCl, म्हणजेच सोडियम क्लोराईड, जे आपण मीठ खातो ते मीठ. त्यानंतर साखर, ह्यामध्ये जे काही इथं
मूलद्रव्य वापरली जातात दोन किंवा अधिक, ठीक आहे, तर ह्यांचं विशिष्ट वजनी प्रमाण असतं, रासायनिक संयोगाने ते तयार होतात आणि अशाच विशिष्ट वजनी प्रमाणातील रासायनिक संयोगाने तयार होणाऱ्या पदार्थांना काय म्हटलं जातं, तर संयुगे किंवा कंपाऊंड म्हणतात. उदाहरण बघा, पाणी, साखर आणि मीठ यांचे काही गुणधर्म आहेत बघा. तर जे संयुगाचे गुणधर्म आहेत त्यामध्ये बघा, संयुगाचे गुणधर्म त्यांच्या मूलभूत घटकांपेक्षा अगदी वेगळे असतात. आता संयुगाचे गुणधर्म जे आहेत त्यांच्या मूलभूत घटकांपेक्षा अगदी वेगळे कसे असतील, तर इथं आपल्याला माहित पाहिजे की संयुगाचे जे गुणधर्म आहेत त्यांचे जे मूलभूत घटक आहेत त्यांना ते थोडंसं वेगळं पडतं. तर बघा ते कसे वेगळे दाखवतात, तर आपण उदाहरण बघितलं होतं हायड्रोजन आणि ऑक्सिजन यापासून पाणी बनतं. तर मग जर आपण हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू एकत्र केला तरच तिथं पाणी तयार होतं हे सगळ्यांनाच माहित आहे. पण बघा काही प्रमाणामध्ये हे गुणधर्म जे आहेत, जसं पाणी हे जे संयुग आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या अणूंनी एकत्र येऊन बनते, पण हायड्रोजन ज्वलनशील आहे आणि ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो, परंतु पाणी हे गुणधर्म दाखवत नाही आणि म्हणूनच ह्यांचे जे काही गुणधर्म असतात हे संयुगाचे गुणधर्म त्यांच्या मूलभूत घटकांपेक्षा अगदी वेगळे असतात. हे वाक्य अगदी बरोबर आहे असा जर प्रश्न आला तर तिथं एकदम बरोबर आपल्याला ती स्टेटमेंट करावी लागेल. त्यानंतर बघा, काही भौतिक गुणधर्म भौतिक पद्धतीने संयुगाचे विघटन त्यांच्या मूलभूत घटकामध्ये करता येत नाही. संयुगातील विशिष्ट घटक, संयुगातील जे घटक मूलद्रव्य विशिष्ट प्रमाणात असतात आणि संयुग तयार होताना किंवा त्यांचे अपघटन होताना उष्णता बाहेर पडते किंवा ग्रहण केली जाते, ठीक आहे. तर बघा मग आता उदाहरण आपण बघितलंच होतं की हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून काय होतं, तर पाणी तयार होतं. तसंच हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचे पण दोन अणू जर घेतलं तर इथं हायड्रोजन पॅरॉक्साईड तयार होतं हे सगळ्यांनाच माहित आहे. हे पण एक पाण्याचाच प्रकार आहे H2O2, पण ह्याचं जे नाव आहे ते आहे हायड्रोजन पॅरॉक्साईड. आणि इथं आपल्याला माहित पाहिजे की हे जे हायड्रोजन पॅरॉक्साईड वगैरे जे आहे हे काय म्हटलं जातं, हे पण एक संयुगच आहे. आणि ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत संयुगाच्या बाबतीतील की त्यांचे जे गुणधर्म असतात संयुगाचे हे त्यांच्या मूलभूत घटकांपेक्षा अगदी वेगळे असतात, ठीक आहे. चला तर बघूया मग आता दुसरं जो आपलं वर्गीकरण झालेलं आहे ते म्हणजे मिश्रणे. तर मिश्रणे कशी ओळखायची किंवा मिश्रण म्हणजे काय, तर बघा मिश्रण म्हणजे दोन किंवा अधिक पदार्थ, जेव्हा दोन किंवा अधिक पदार्थ मूलद्रव्ये आणि संयुगे रासायनिक अभिक्रिया न होता एकमेकात कोणत्याही प्रमाणात मिसळले असता मिश्रण तयार होतं. उदाहरणार्थ बघा हवा, हवेमध्ये मी डिस्कस करताना सांगितलं होतं की जे नायट्रोजनचं प्रमाण आहे ते 78% आहे, त्यानंतर ऑक्सिजन जो आहे तो 21% आहे, त्यानंतर ऑर्गॉन जो आहे तो 0.09% आहे, त्यानंतर कार्बन जो आहे कार्बन डायऑक्साइड तो 0.03% आहे, आणि त्यानंतर बरेचसे इतर वायू सुद्धा आहेत आणि ह्यामध्ये धुलीकण वगैरे सुद्धा येतात. हे असं मिश्रण तयार होतं हवेचं आणि ह्यामध्ये कोणत्याही प्रमाणामध्ये वायू तिथे मिक्स्ड आहेत, म्हणून याला म्हटलं जातं मिक्सचर किंवा मिश्रण. म्हणजे दोन किंवा अधिक पदार्थ रासायनिक अभिक्रिया न होता एकमेकात कोणत्याही प्रमाणात मिसळले असतात तिथं मिश्रण तयार होतं. उदाहरणार्थ हवा, त्यानंतर समुद्राचं पाणी किंवा आपण जे घरी लिंबू सरबत बनवतो ते सुद्धा मिश्रणच आहे. मिश्रणामध्ये त्या मिश्रणात काय काय वापरतो आपण, लिंबू पाणी, त्यानंतर म्हणजेच लिंबाचा रस पाणी, त्यानंतर साखर आणि चवीपुरतं मीठ. पण त्यांचे जे गुणधर्म असतात ते गुणधर्म कायम राहतात. बघा इथं सांगितलेलं आहे मिश्रणात घटकांचे गुणधर्म कायम राहतात, पण संयुगांमध्ये घटकांचे गुणधर्म कायम नसतात, ते वेगळेच काहीतरी गुणधर्म दाखवतात. जसं आपण संयुग उदाहरणार्थ पाणी बघितलं होतं, पाणी हे वेगळेच गुणधर्म दाखवते, पण हायड्रोजन जे आहे ते ज्वलनशील आहे आणि ऑक्सिजन जे आहे ते ज्वलास मदत करते. पाणी पण ह्यांच्या वेगळे गुणधर्म दाखवते, पण मिश्रणामध्ये असं काही होत नाही, मिश्रणामध्ये त्यांचे गुणधर्म कायम राहतात. उदाहरण घ्या आपल्या लिंबू सरबताचं. लिंबू सरबतामध्ये आपल्याला सरबत थोडीशी आंबट लागते, थोडीशी गोड लागते आणि थोडीशी मिठाची चव पण तिथे यायला लागते, ठीक आहे. चला तर मग पुढचा पॉइंट बघूया. रासायनिक क्रिया न होता दोन किंवा अधिक पदार्थ कोणत्याही प्रमाणात एकत्र मिसळल्यास तिथे मिश्रण तयार होते. आणि हे साध्या सोप्या पद्धतीने म्हणजे साध्या सोप्या प्रक्रियेने मिश्रणाचे घटक वेगळे करता येतात. जर उदाहरण जर आपण बघितलं तर मिठाचं पाणी, मिठाच्या मिठामध्ये जर मी पाणी टाकलं किंवा पाण्यामध्ये जर मीठ कालवलं आणि तशीच जर प्लेट मी ती उन्हात ठेवली तर काही वेळांना आपल्याला असं लक्षात येईल की पाण्याची वाफ होऊन जाईल आणि मीठ तिकडे खाली सुटत तसंच राहून जाईल. हे आपण अशा साध्या घटक जे असतात ते आपण तिथे काय करू शकतो, वेगवेगळे करू शकतो. त्यानंतर बघा मिश्रणाच्या घटकांमध्ये रासायनिक अभिक्रिया
घडत नसल्याने कोणताही नवीन पदार्थ तयार होत नाही. ठीक आहे, तर बघा हे जे महत्वाचे गुणधर्म आहेत मिश्रणाचे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. बघा आता मिश्रणाचे परत दोन प्रकार पडतात, त्यामध्ये येतं समांगी आणि विषमांगी मिश्रण. आता समांगी मिश्रण म्हणजे काय, तर मिश्रणातील घटक संपूर्ण मिश्रणात एकसारखे मिसळतात असं जे काही मिश्रण असतं त्याला समांगी किंवा त्यालाच आपण होमोजिनियस मिश्रण असं म्हणतो. म्हणजेच यात द्रव्याची एकच अवस्था दिसते. उदाहरणार्थ पोटॅशियम परमॅग्नेटचे द्रावण हे समांगी मिश्रण आहे. द्रावण हे जे आहे हे समांगी मिश्रणामध्ये येते. दोन किंवा अधिक पदार्थांच्या मिश्रणास द्रावण म्हणतात, उदाहरणार्थ सोडा वॉटर. स्थायूची द्रावणे म्हणजे संमिश्रे व वायूची द्रावणे हवा आहे. मग हे जे मिश्रण आहे ते काय आहे, तर हवा आहे. त्यानंतर स्थायूची जी आहे ती संमिश्र म्हणतात. द्रावणातील कण अतिशय लहान असतात, ते त्यातून जाणाऱ्या प्रकाश शलाकेत विखातू देत नाहीत. म्हणजे द्रव्य विरघळतो त्यास द्राव्य असं म्हणतात किंवा द्रावण असं म्हणतात. ठीक आहे, मग हे झालं समांगी मिश्रण किंवा होमोजिनियस मिश्रण. दुसरा प्रकार आहे मिश्रणाचा, त्याला आपण विषमांगी मिश्रण म्हणूया. आता विषमांगी मिश्रण म्हणजे काय, तर मिश्रणातील घटक संपूर्ण मिश्रणात एकसारखे मिसळलेले नसतात. ठीक आहे, तर संपूर्ण मिश्रणामध्ये एकसारखे मिसळत नाहीत म्हणून त्यांना विषमांगी किंवा हिटरोजिनियस, ठीक आहे, काय म्हटलं जातं, हेटरोजिनियस मिश्रण किंवा मिक्सचर म्हटलं जातं. विषमांगी मिश्रणाचे गुणधर्म आणि संघटन संपूर्ण मिश्रणात एकसारखे नसते. पाणी आणि तेलाचे मिश्रण विषमांगी आहे. बघा पाण्यामध्ये जर मी तेल मिक्स केलं किंवा तुम्ही करून बघू शकता हा प्रयत्न सॉरी प्रयोग, तर पाण्याच्या वरचा जो पृष्ठभाग असतो त्यावरच आपल्याला तेल तिथे तरंगायला दिसतं. म्हणजे पाणी आणि तेल मिश्रण होत नाही, यालाच आपण विषमांगी मिश्रण असं म्हणतो. ठीक आहे, तर मग विषमांगी मिश्रणाचे दोन प्रकार पडतात परत, त्यामध्ये निलंबन. निलंबन म्हणजे काय, तर हे विषमांगी मिश्रण आहे ज्यात द्रव्याचे कण विरघळता निलंबित राहतात. हे कण आपण नुसत्या डोळ्यांनी सुद्धा पाहू शकतो. उदाहरणार्थ पाणी रॉकेल मिश्रण किंवा त्यानंतर वाळू आणि पाण्याचं मिश्रण. वाळूचे कण आपल्याला लगेच तिथं दिसायला लागतात. किंवा तेल आणि तेलाचं मिश्रण, तेल आणि पाण्याचं मिश्रण, हे काय असतं, हे निलंबन असतं. आपण तिथं नुसत्या डोळ्यांनी सुद्धा ते पाहू शकतो. त्यानंतर बघा कलील. आता कलील म्हणजे काय, तर ज्या मिश्रणात किंवा कण द्रावणात एकसारखे मिसळलेले असतात. कलील कण हे निलंबन कणापेक्षा आकाराने लहान असतात. आता कलील कणाचं जर उदाहरण बघितलं तर त्यामध्ये आपण म्हणू शकतो की दूध, त्यानंतर शाई, हे कलील कणा मिश्रणाचे काय होईल, उदाहरण होईल. आणि कलील घटक अपस्कारी प्रावस्था व अपस्कारी माध्यमात आढळतात किंवा असतात. हे समांगी द्रावणाप्रमाणे दिसते पण हे विषमांगी द्रावण आहे. दूध आपण सांगू शकतो की हे तर सारखंच आहे ना, पण हे कलील आहे आणि त्यानंतर हे काय म्हणू शकतो आपण, विषमांगी द्रावण आहे. हे कुठलं द्रावण होणार नाही, समांगी द्रावण होणार नाही. मग हे झाले आपल्या काही पदार्थांच्या वेगवेगळ्या अवस्था, त्यांचे अवस्थांतर आणि त्यांचे आपण वर्गीकरण सुद्धा केलेलं आहे. तर मग बघा मागच्या काही एक्झाम्समध्ये हे प्रश्न विचारले होते. तर बघा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, डांबरांच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो. तर डांबरांच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी का कमी होतो, तर डांबर गोळ्यांचा आकारामध्ये का फरक पडतो हे आपल्याला माहित पाहिजे. तर डांबर गोळ्यांच्या आकारामध्ये संप्लवन होते किंवा त्यालाच आपण सब्लिमेशन असं म्हणतो. हळूहळू त्यांचं रूपांतर वायू रूपात होतं आणि तिथं हळूहळू आपल्याला डांबर गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी दिसायला लागतो. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या प्रक्रियेत स्थायुरूप पदार्थाचे द्रवरूप पदार्थात रूपांतर न होता सरळ वायुरूप पदार्थात रूपांतर होते. ऑप्शन दिले आहेत घनीकरण, द्रवीकरण, बाष्पीभवन आणि संप्लवन. आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे कोणत्या प्रक्रियेत तिथं स्थायुरूप पदार्थाचे द्रवरूप पदार्थात रूपांतर न होता सरळ वायुरूप पदार्थात होते, तर ते आहे संप्लवन, म्हणजे आहे पर्याय क्रमांक 4, त्यालाच आपण सब्लिमेशन सुद्धा म्हणतो ह्या प्रश्नाचं उत्तर. तर मग पुढचा प्रश्न बघा, डॅश वायू -57 डिग्री सेल्सिअस पर्यंत थंड केल्यास तो स्थायू रूपात जातो, तेव्हा त्याला शुष्क किंवा कोरडा बर्फ म्हणतात. कोणाला म्हणतात, तर कार्बन डायऑक्साइड जो वायू आहे -27 अंश सेल्सिअस पर्यंत जर आपण त्याला थंड केलं तर हा कार्बन डायऑक्साइड जो आहे त्यालाच आपण शुष्क बर्फ किंवा कोरडा बर्फ म्हणतो. आणि हा शुष्क बर्फ कुठं वापरला जातो, हा शुष्क बर्फ ज्वलन जे आपले हे असतात ना अग्निशमकचे जे काही बॉक्सेस असतात त्यामध्ये वापरल्या जातात. आणि त्यानंतर आपण सगळेजण मूवी सिनेमा बघतोच, त्यामध्ये स्पेशल इफेक्ट म्हणून मागे असं काहीतरी धुकं दिसतं, जे ऍक्टर ऍक्ट्रेस तिथे डान्स करतात आणि थोडंसं आपल्याला तिथं धुकं धुकं दिसतं, तर हा कोण असतो, तर हाच असतो कार्बन डायऑक्साइड
ऑक्साईड आणि ह्याचा उपयोग ह्या दोन तीन कारणासाठी होतो. तर मग शुष्क बर्फ म्हणजेच कोरडा बर्फ म्हणजे कोण? तर कार्बन डाय ऑक्साईड. सो फ्रेंड्स, हे काही महत्वाचे पॉइंट होते आणि त्याबद्दल मागच्या ज्या एक्झाम्समध्ये क्वेश्चन होते ते मी इथं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी बऱ्याचशा क्वेश्चन्सवर पण व्हिडिओज बनवलेले आहेत. तुम्ही जर बघितले नसतील तर तेही बघून घ्या, कारण जोपर्यंत आपल्याला क्वेश्चन कळणार नाही तोपर्यंत अभ्यास काय करायचा हे सुद्धा कळत नाही. तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्स फॉर वॉचिंग.